नमस्कार आणि हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीपज्योती, तुम्हा सर्वांचं आपल्या दी एम्प्रेस चॅनलवर आज परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. तर मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलेलं आहेच की आपण आपल्या शरीरातील सप्तचक्रांविषयीची माहिती सविस्तरपणे पाहत आहोत. तर आत्तापर्यंत 3 व्हिडिओ झाले असून 6 चक्रांबद्दलची माहिती दिलेली आहे. आपण अजूनही जर या व्हिडिओजना भेट दिलेली नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तिथे जाऊन ते व्हिडिओज नक्कीच पाहावेत. तर पुढे वळण्यापूर्वी दी एम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्राउन चक्र किंवा सहस्रार चक्राबद्दलची सविस्तर माहिती. त्या विषयाचं लिखाण केलं आहे ज्योती थोरवत यांनी वाचन माझं डॉक्टर दीपज्योतीचं. सहस्रार चक्र किंवा क्रम चक्र हे 7व्या क्रमांकाचं चक्र असून सर्वात वर असणारं असं चक्र आहे आणि ते डोक्याच्या वर आहे. शिवाय हे एकच असं चक्र आहे जे शरीराबाहेर असतं, कारण बाकी सर्व इतर 6 चक्र शरीरांतर्गतच असतात. या चक्राचा आकार 1000 पाकळ्या असणाऱ्या कमळाच्या फुलाप्रमाणे असून ते गर्द जांभळ्या म्हणजेच व्हायलेट जो जांभूळ किंवा वांग्याच्या रंगाशी साधर्म्य साधतो, यामुळेच या चक्राला सहस्रार चक्र असं नाव आहे. या चक्राचा रंग आपण पाहिला असेल जांभळा किंवा पांढरा या दोन्ही रंगात दाखवला जातो. अर्थातच हे चक्र सर्वोच्च ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे ज्यात इतर सर्व चक्रांचे रंग सामावलेले असतात. मागील रंगांच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहेच की कशा पद्धतीने इंद्रधनुष्याचे रंग आणि आपल्या शरीरातील सप्तचक्र यांचे रंग या सर्वांचा संबंध कसा आहे. म्हणूनच क्रम चक्र हे बऱ्याचदा पांढऱ्या रंगामध्ये दाखवलं जातं, कारण पांढऱ्या रंगामध्ये सप्तरंग सामावलेले असतात. थर्ड आय किंवा अजना चक्रानंतर येणारं हे अतिशय महत्त्वाचं असं चक्र आहे. हे चक्र आपल्याला आपल्या आत्म्याची ओळख अजना चक्रावर थर्ड आयवर झाल्यानंतर आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडण्याचं कार्य करतं, ज्यामुळे ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामध्ये सामावून किंवा तिच्याशी आपला डिरेक्ट संपर्क झाल्यामुळे आपलं अंतर्ज्ञान सायकिक ॲबिलिटीज इंट्युशन वाढू लागतं, त्यामुळेच त्रिकालज्ञान प्राप्त होऊ लागतं. अर्थातच या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागतो, हे एका रात्रीमध्ये घडणारी गोष्ट नाही. अध्यात्मातील अत्युच्च समाधी अवस्था या सहस्रार चक्रावरच साधली जाते. या सहस्रार चक्राची ऊर्जा जर असंतुलित झाली तर बरेच शारीरिक आणि मानसिक दोष विकार निर्माण होतात. त्यातील पुढे काही मी संक्षिप्त रूपाने देत आहे. स्किझोफ्रेनिया, ज्यामध्ये संभ्रमात टाकणारी अवस्था असते, ज्यामध्ये वास्तविकतेचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, असमंजसपणा, झोपेच्या समस्या, चिडचिडेपणा, प्रेरणेचा अभाव, स्मृती किंवा स्मरणशक्ती कमी होणं किंवा ती कमकुवत होणं अशा समस्या होतात. यासोबत केस गळती, केस अकाली पांढरे होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, मायग्रेन, मेंदू किंवा मग मज्जासंस्थेचे विकार, एकाकीपणा वाटत राहणं, कोणामध्ये मिसळता न येणं, स्वतःचे एखादं ध्येय ठरवता न येणं, एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित न करता येणं, अध्यात्माशी पूर्णतः संपर्क तुटलेला असणं, त्यामुळे कोणत्याही आध्यात्मिक क्रियांमध्ये रस न वाटणं, ध्यान किंवा मेडिटेशन यासारख्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित न करता येणं, स्वस्थपणे बसून ध्यान किंवा मेडिटेशन करता न येणं, डोकेदुखी,
किंवा खूप सारं ज्ञान असूनही त्याचा योग्य रीतीने वापर न करता येणं. आयुष्यात सर्वच गोष्टी अस्ताव्यस्त झालेल्या अनुभव घेत राहणं, ज्या आपल्याला सतत वाटत राहणं की नेमकं मला करायचं काय आहे, किंवा कोणत्याही गोष्टींचा अर्थ न समजणं, अशा बऱ्याचशा गोष्टी या चक्राच्या असंतुलनामुळे पाहायला मिळतात, त्या अनुभवास येतात. तर इथे आपण आज सर्व सप्तचक्र, त्यांचं कार्य, त्यांच्याशी निगडीत असणारे अवयव, त्यांच्याशी संबंधित असलेल्या मानसिक भावना, सर्व काही पाहिलेलं आहे. शिवाय कोणत्या चक्रामध्ये दोष निर्माण झाला किंवा असंतुलन निर्माण झालं की कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हेही आपल्याला लक्षात आलं असेल. त्यामुळे साहजिकच जेव्हा आपण या चक्रांची ऊर्जा संतुलित करतो तेव्हा आपोआप ज्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व समस्या हळूहळू सुटू लागतात आणि आयुष्य एक संतुलित पद्धतीने सुरू होतं. आता साहजिकच आपल्याला या सर्व चक्रांबद्दलची माहिती घेतल्यानंतर प्रश्न पडला असेल की आपल्या शरीरातील सप्तचक्रांची ऊर्जा संतुलित कशी करता येते किंवा ती कशी करावी. कारण याच सप्तचक्रांच्या ऊर्जेमुळेच आपला ऑरा किंवा आभामंडळ बनलेलं असतं आणि हाच आपला ऑरा किती महत्त्वाचा आहे हेही मी एका माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, आपण तोही व्हिडिओ नक्की पाहावा. तर या सप्तचक्रांना त्यांची ऊर्जा संतुलित करण्यासाठी आणि त्या सर्व चक्रांना कार्यान्वित करण्यासाठी आपण योगासन, प्राणायाम करू शकता. यासोबत विशिष्ट पद्धतींचं प्रत्येक चक्रासाठीचं ध्यान किंवा मेडिटेशन असतं, ते करू शकता. हेही अतिशय अत्यंत प्रभावी असं साधन आहे ज्यामुळे खूप कमी वेळेमध्ये चक्रांची ऊर्जा संतुलित करता येते, चक्रांना कार्यान्विती करता येतं. यासोबतच वेगवेगळ्या चक्रांसाठी वेगवेगळे क्रिस्टल्स दिलेले असतात, जे त्या त्या क्रिस्टल सोबत आपण त्या त्या चक्रासाठी हिलिंग देऊ शकतो. अर्थातच त्यांना कार्यान्वित करणं असेल किंवा त्यांची ऊर्जा संतुलित करणं असेल अशा सर्व गोष्टी त्या त्या चक्राशी निगडीत असणाऱ्या क्रिस्टलच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय क्रिस्टल वापरण्याच्या यामधील पद्धतीही अनेक आहेत. त्यामध्ये क्रिस्टल घेऊन आपण ध्यान पद्धती आहे, क्रिस्टल आणि दुसऱ्या पद्धतीही त्यासोबत ॲड करता येतात, मिक्स करता येतात. जसं की क्रिस्टल त्या त्या चक्रावर ठेवून हिलिंग देता येते किंवा ते क्रिस्टल शरीरावर धारण करता येतं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत क्रिस्टल हिलिंगच्या बाबतीत. यानंतरची महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे एनर्जी हिलिंग. आता एनर्जी हिलिंग म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये रेकी, प्राणिक हिलिंग, लामा फेरा, क्रियायोग किंवा शमनिक हिलिंग अशा गोष्टी येतात. ह्या सर्व एनर्जी हिलिंग टेक्निक्स आहेत ज्यामध्ये एनर्जी हिलिंग मास्टर, युनिव्हर्सल एनर्जीज ज्याला हिलिंग द्यायची आहे त्याच्यामध्ये तो पास करतो आणि या पद्धतीने आपली चक्र कार्यान्वित आणि संतुलित केली जाऊ शकतात. तर पुढचं अजून एक ऑप्शन असं आहे ज्यामुळे चक्रांना कार्यान्वित आणि त्यांची ऊर्जा संतुलित करता येईल आणि जे अतिशय सोपं आहे, शिवाय कमी वेळेमध्ये काम करणारं आहे, आणि ते आहे की प्रत्येक चक्रासाठी एक एक बीज मंत्र दिलेला आहे आणि त्या बीज मंत्र घेऊन त्यांचा मंत्रोच्चार एक ठराविक पद्धतीने गुरुच्या मार्गदर्शनाखाली केल्यानंतर आपली सर्व चक्र व्यवस्थितपणे काम करू लागतात. पण ही पद्धती आपण डिरेक्टली वापरू नये असं माझं सजेशन आहे. आपण जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन, गुरुकडून मार्गदर्शन घेऊन नंतरच ही पद्धती अवलंबावी.
यासोबत अजून एक पद्धती आहे जिचा वापर करून आपण आपल्या शरीरातील सप्तचक्रांची ऊर्जा कार्यान्वित आणि संतुलित करू शकतो. तर ती म्हणजे रंगोपचार पद्धती किंवा कलर थेरपी. या थेरपीबद्दल आपल्याला जास्त माहिती हवी असल्यास आपण माझे रंगांविषयी मी व्हिडिओज दिलेले आहेत ते आपण पाहावेत. ते कशा पद्धतीने आपल्या चक्रांशी निगडीत आहेत आणि कशा प्रकारे ते आपला परिणाम रिफ्लेक्ट करत असतात आपल्याला तेही लक्षात येईल. तर फ्रेंड्स, हा चक्रांविषयीचे जे काही व्हिडिओ सुरू होते ते आता पूर्ण झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे. जर आपल्याला काही आपल्या स्वतःसाठी मार्गदर्शन मदत हवी असेल तर नक्कीच मला संपर्क करू शकता. संपर्काचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हिडिओमध्येही दिलेले आहेत. तर दी इम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा म्हणजे खूप लोकांपर्यंत ही माहिती, विशेष करून मराठीमध्ये ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा काहीही उपचार पद्धती काम करत नाही तेव्हा या सर्व पद्धतींचा वापर करून एखाद्याच्या आरोग्याच्या समस्या असतील, एखाद्या किंवा करिअरच्या बाबतीत असतील, रिलेशनशिपच्या बाबतीत असतील, त्या सर्व काही आपल्याला सोडवण्यासाठी मदत करता येईल. तर आता मी तुम्हा सर्वांची रजा घेते. तोवर आपली आपल्या सर्वांची निसर्गाची काळजी घ्या. तमसोमा ज्योतिर्गम्य. धन्यवाद.